नमस्कार, द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश अॅग्रो लॅब पुन्हा एकदा आपला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आपण सर्वजण यश देत आहे. आपल्या ह्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आज आपण गुढी छाटणीपूर्वीची काडीत जे सूक्ष्मघन निर्मिती कुठं कुठं झालेली आहे ही कशी बघायची ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यापूर्वी मी आपणाला विनंती करेन की मित्रांनो, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. कितीतरी बागायतदारांना आपण अजून कमीत कमी खर्चात काम करतोय हे माहीत नाही आहे. माहीत होणं खूप गरजेचं आहे. फक्त आपले पैसे वाचून चालणार नाहीत, इतर बागायतदारांनी सुद्धा पैसे चांगले वाचले पाहिजेत. कारण प्रोडक्शन कॉस्टच एवढी बिलो आपली झाली पाहिजे की बागायतदारांना उत्पादन जरी आपलं चांगलं आणि दर जरी दुर्दैवानं आपल्याला कमी मिळाला तरी त्याची शेती तोट्यात जाता कामा नये. खाली मी व्हॉट्सअपची लिंक देतोय. आपला सर्वांना विनंती करतो की आपण त्यात जॉईन व्हावं. तिथं जो प्रश्न पडत आहेत त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासुद्धा आपण प्रयत्न करतो. आपले जेवढे ग्रुप आहेत, जवळजवळ 50-55 ग्रुप आहेत, एका ग्रुपमध्ये जवळजवळ 1000 पेक्षा जास्त बागायतदार आहेत, अशा सगळ्या बागायतदारांच्या प्रश्नांना उत्तर आपण रोज संध्याकाळी देत असतो. विनामूल्य, कोणतंही मूल्य आपण त्याचं आकारत नाही. अशा बागायतदारांना आपण जास्तीत जास्त इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात जो दर्जेदार उत्पादन करण्याचा जो आपला प्रयास चालू आहे त्यासाठी आपण एकत्र येऊन कटिबद्ध होऊया. आपल्या यश ॲग्रो लॅब आणि यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीने एक ॲप बी दिलेला आहे. त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्यक्ष फोनवरती आपल्या झूम मिटिंगद्वारे वेळच्या वेळी येणाऱ्या अडीअडचणींच्यावर आपण चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि अत्यंत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा आपण जो प्रयत्न करतोय त्यासाठी आपल्याला शक्य असेल तर यश ॲग्रो ॲप हेही आपण डाउनलोड करून घ्या. त्यासाठी राहुल पाटील सरांचा नंबर खाली दिलाय, त्या नंबरवरती कॉल आपण करू शकता. बागायतदार बंधूंनो, काडीतली सूक्ष्मघट निर्मिती तपासणं आणि त्या अनुषंगानं काडीची छाटणी घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा ही काडी आहे, ह्या काडीतून आपण बंच काढतोय आणि ह्याची घट निर्मिती कुठं झाली ह्या बंचमध्ये हे आपल्याला तपासायचं आहे. पहिली परंपरागत पद्धत सांगतो की ह्या बागेला जी पानं होती ती आपण बागेची काडीची पानं काढून घेतली, ती काडी अशी थोडी मल्च केली. असं मल्चिंग करणं तुम्हाला माहिती आहे, काडीचा कर कर आवाज येतो, अशी मल्च केली आणि तो सपके नाही, काडीला तळातून आपण शेवटपर्यंत पेस्ट लावून घेतली. अशा एक बागेत 5 काड्या घेतल्या. त्यानंतर पुन्हा 5 काड्या जिथून आपण हे केलं तिथं इथं सपके नाही, तर सपकेपासून 1, 2, 3, 4 डोळ्यावरती आपण छाट घेतला आणि हिथून पेस्ट लावून घेतली. अशा 1-5 काड्या आपण तयार केल्या. ह्याला आपण टायगर बड म्हणतो की ज्याच्या सूक्ष्मघट निर्मिती ही 99.99% झालेली असते. ह्याला आपण बिग आय सुद्धा म्हणतो, म्हणजे बिग डोळा, म्हणजे मोठा डोळा सुद्धा म्हणतो. ह्याच्यात सूक्ष्मघट निर्मिती होतेच होते, 99.99% होते आणि तो मोठा गड होतो तयार होतो. मग का तयार होतो, कसा होतो, या विषयावर मी पाठिंब्याच्या व्हिडिओमध्ये बोललोय एप्रिल छाटणीच्या. ह्यावेळी मात्र हिथून 1 डोळा ठेवूनच हिथून छाट मारून घ्या. अशा फक्त हिथं पेस्ट लावा. जिथं टायगर बड आहे तिथून 1 डोळा ठेवा आणि 1 डोळा ठेवून या 2 डोळ्यांना फक्त पेस्ट लावा. अशा 10 काड्यांना पेस्ट लावा, म्हणजे जवळजवळ बागेत झाल्या 20 काड्या. हे 20 काड्याला काड्या आधी मल्च करून घ्या, म्हणजे काडी इथून चांगली फुटते. हे 20 काड्यांचं 9व्या 10व्या दिवशी निरीक्षण करा. ही गोष्ट आत्ता करायला पाहिजे बागेत. 1 ऑक्टोबरला जर बाग आपल्याला छाटायची असेल तर पाळगळ वगैरे करायच्या अगोदर, म्हणजे नेमकी सूक्ष्मघन निर्मिती आणि त्या बंचची साईज आपल्या लक्षात येईल. ज्ञानात घ्या, हिथं कट मारा आणि त्यानंतर ह्या बागेचं ऑब्झर्वेशन करा. काही काड्यात हिथं घड आलेत, हिथं आलेत, हिथं आलेत, कसे आलेत, चांगले आलेत, लहान आहेत, वाईट आहेत, गुळी घड आहेत, हे सगळं तुम्हाला समजून जाईल. मग धाडस करून जर आपण पुन्हा
हितून एकच डोळा ठेवून जर आपण टायगर बर्डच्या वरचा फक्त एक डोळा ठेवला आणि बाग जर छाटून घेतली तर आपल्याला हितून एका चांगल्या बंचीची निर्मिती झालेली दिसून येईल. खरं म्हणजे काढीत सूक्ष्म घट निर्मिती कुठल्या डोळ्यात कुठं झाली हे बघायचं जुनं तंत्र आहे, पण हल्ली हे नवीन व्हायला लागलंय. कारण अलीकडच्या काळात आपण हे तंत्रज्ञान सोडून दिलं आणि आपण प्रयोगशाळेत काड्या तपासायला लागलो. आपल्या लॅबमध्ये सुद्धा काडी तपासणी केली जाते. काडी तपासणी करून तुमच्या बागेत कुठले घड कुठे आहेत तपासलं जातं आणि त्यानुसार आपल्याला छाटणी कुठून करावी ह्याच्यावरचं एक सजेशन आपण देतो. त्यामुळं ही एक पद्धत झाली आणि परंपरागत पद्धती या दोन पद्धती झाल्या. बघायला मित्रांनो, काडी तपासायला देताना मात्र जाड काडी, मध्यम काडी, हलकी काडी, पूर्ण पिकलेली काडी, मानवाच्या खालच्या दिशेनं तोंड करून वाढणारी काडी, मानवाच्या योग्य दिशेनं तोंड करून वाढलेली काडी, मानवाच्या दिशेनं वाढलेली काडी, अशा वेगवेगळ्या काड्यांना नंबरिंग द्या. म्हणजे त्याला अंक टाका. काडी नंबर 1, काडी नंबर 2, जेवढ्या काड्यांना देणार आहे काडी नंबर 12, 15 असे त्याला अंक द्या. अंक दिलेले आपल्या वहीत नोंद करा की 12 नंबरची काडी जरा लहान, 13 नंबरची काडी जास्त जाड, 14 नंबरची काडी सपकेन, 10 नंबरची काडी मानवाच्या दिशेनं तोंड करून वाढणारी काडी, अशा काडीना नंबरिंग द्या. त्या आपल्याकडे नोंद ठेवा आणि नोंद ठेवल्यानंतर ज्यावेळी आपल्याकडे काडीच्या नंबर वाईज रिपोर्ट येईल त्यावेळी कोणत्या काडीला कुठं कसा माल आहे आपल्याला लक्षात येईल. बरेच बागायतदार काडी काढतात, गोणपाटात बांधतात, जे मिळेल त्या तारेच्या तुकड्यानं मानतात, फडक्यानं मानतात, असं नका करू. त्याला प्रॉपर काम करा, कारण ती काडी तयार करण्यासाठी आपण आयुष्यातले 6 महिने घालवलेले आहेत आणि ह्याच्यातून आपल्याला माल निघणार आहे आणि तो माल आपल्या घराचा सोर्स असणार आहे पैसे उत्पादनाचा. त्यामुळं ह्याच्यावर प्रॉपर काम करा आणि प्रॉपर पद्धतीने आपण जर व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न केला तर बागायतदारमधून उत्पादन अत्यंत चांगले मिळतं. सुरुवातीच्या टप्प्यापासून माल काढेपर्यंतचं नियोजन ह्या विषयावर आपण इथून पुढच्या काळात 2024 आणि 2025 सालाचं उत्पादन खतरनाक मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण जो संवाद साधतोय त्या संवादाच्या निमित्ताने मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन, जास्तीत जास्त चॅनल शेअर करा. आपल्याच एका बांधवाचा कमीत कमी खर्चात उत्पादन चांगले येऊ द्या. धन्यवाद.